भाजपने शिंदे गटाच्या जागा पळवल्या पुण्यात एकही जागा नाही शिंदेचं मुख्यमंत्री पद पळवलं तरीही एकनाथ शिंदे तोंडाला चिकटपट्टी लावून गप गुमान सहन करत आहे कारण सांगायचं कुणाला रडायचं कुणापुढे जर अमित शहाकडे तक्रार केली तर अमित शाह तातडीने सांगू शकतात तुम्ही जाऊ शकता आम्ही स्वबळावर लढू ही भीती शिंदेच्या मनात आहे हे गुजरातच्या ताटाखालचं मांजर सत्तेत बसलं आहे शिंदेंनी अडीच वर्षात महत्वाच्या सर्व कंपन्या गुजरातला पळवल्या आहे त्यामुळे शिंदेची गरज आता भाजपला नाही तिकडे महायुतीमध्ये काय गोळ चाललाय याचा वेध मी आज घेणार आहे गेले कित्येक दिवस यांच्या वाटाघाटी चालू आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांचे दोन उपमुख्यमंत्री आणि अमित शहा पुन्हा या वाटाघाटी मुंबईत होत नाही आहेत इतरत्र कुठेही होत नाही आहेत अमित शहाच्या घरी रात्रीच्या अंधारातच होत आहेत हे लक्षात घ्या रोज रात्री जवळजवळ किंवा दोन दिवसातून एकदा रात्री अमित शहा या तिघांना आहेत तिघे जात आहेत आणि काय जे काय चर्चा होते आहे पण वाटाघाटी काही संपत नाहीत अजून पूर्वी भारतीय जनता पक्षाचे लोक काँग्रेसवाल्यांची चेष्टा करायची चे, की सर स सतत यांना दिल्लीला जावं लागतं हायकमांडकडे स्वतः काहीच करता येत नाही आता तीच गोष्ट भाजपवाले आणि त्यांचे मित्रपक्ष त्यांच्या हायकमांडच्या बाबतीत करतायत म्हणजे अमित शहाच्या बाबतीत करतायत अमित शहानी मान डोलावला शिवाय यांचा एकही निर्णय होताना दिसत नाही आहे म्हणजे एका अर्थाने भाजपची काँग्रेस झाली आहे असं म्हणायला काही गत्यंतर नाही आहे नेमक्या किती जागा शिंदेना मिळणार आहेत म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे भाजप दोनशे पन्नास ते दोनशे साठ जागा लढवणार यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही भाजप हा मोठा भाऊ आहे मोठा भाऊ कोण आहे हा प्रश्नसुद्धा विचारायचा नाही असं महायुतीमध्ये ठरलेलं आहे नाही तर अमित शहा डोळे वाटारतात पण यामध्ये एक गोष्ट झाली आहे भाजपने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या जागा सटासट ससा सटासट विचारून किंवा न विचारता पळवलेल्या आहेत आणि शिंदेची एवढी कोंडी झाली आहे त्यांना त्याबद्दल तक्रार करायलाही वाव नाही हे लक्षात घ्या तक्रार करायलाही वाव नाही बघितलं आपण भाजपने शिंदेना कसा कसा फटका दिलाय तर आश्चर्य वाटेल की शिंदे काही न बोलता काहीही उघड नाराजी न व्यक्त करता हे सहन कसा करतायत शिंदेनी तर आपल्या सहकार्याने नम दिला आहे कोणीही याबाबत बोलायचं नाही अमित शहा आणि मी यामध्ये हे चालेल अमित शहा म्हणतील त्यावर मी बोलेन अगदी एका एका जागेवरून अमित शहा कीस पाडतायत आणि शिंदेना शिंदेंची अडचण करण्याचा प्रयत्न करतायत पण शिंदेंच्या कोणत्या कोणत्या जागा गेल्या आहेत हे जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल शिंदेनी कुठे कुठे तडजोड केली आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे ठाणे जिल्हा हा शिंदेंचा बाले किल्ला भाजपने पहिला धक्का शिंदेना हा त्यांच्या बाले किल्ल्यात म्हणजे ठाण्यामध्येच दिलेला आहे इथे भाजपने शिंदेना स्पष्ट सांगितलं आहे आणि जागासुद्धा जाहीर केलेल्या आहेत की भाजप हाच मोठा भाऊ आहे तुम्ही काही गडबड करू नका भाजपने इथे नऊ जागा लढवायचं ठरवलेलं आहे आणि आत्तापर्यंत जाहीर झालेल्या जा जागांपैकी शिंदेच्या वाट्याला फक्त दोन जागा आलेल्या ठाण्यातल्या अकरा जागांपैकी आत्ता फक्त दोनच जागा शिंदेच्या वाटेला आलेल्या आहेत त्या म्हणजे कोपरी पाच पकाडी हा शिंदेंचा मतदारसंघ आणि ओवळा वडा हा प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ त्या पलीकडे शिंदेंच्या हातात ठाणे जिल्ह्यामध्ये फारसं काही भाजपने ठेवलेलं नाही आहे तरीही शिंदे तोंडाला चिकटपट्टी लावू गप गुमान हे सगळं सहन करतायत कारण सांगायचं कुणाला रडायचं कुणापुढे तक्रार करायचं करायची कुणापुढे आणि अमित शहा तक्रार केली तर अमित शहा तातडीने सांगू शकतात तुम्ही जाऊ शकता आमचं आम्ही बघू आणि आम्ही स्वबळावर लढू ही भीती अजित पवार आणि शिंदेंच्या मनामध्ये आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या बहुसंख्य जागा भाजपने पळवल्या तरी शिंदे काही बोलू शकत नाही आहेत लक्षात मी तुम्हाला आणखी काही जागा शिंदेच्या पळवलेल्या सांगतोय भाजपने अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये शिंदेना एकही जागा दिलेली नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या वाट्याला एकही जागा गेले आलेली नाही आणि शिंदे काही बोलू शकत नाहीत कारण पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे बहुसंख्य जागा भाजप आणि अजित पवार यांनी वाटून घेतलेला आहे आणि इथे आम्हाला अजित पवारांना न्याय द्यावाच लागेल तुम्ही गप्प बसा असं थेट शिंदेना सांगून टाकलेलं आहे अमित शहानी त्यामुळे शिंदे काही बोलू शकत नाही म्हणजे ठाण्यातल्या जागा गेल्या इतर ठिकाणच्या जागा कमी झाल्या दोन हजार एकोणीसला ज्या शिवसेनेच्या होत्या अविभक्त शिवसेनेच्या त्याही भाजपने आपल्याकडे घेतलेल्या आहेत आणि त्या पलीकडे कडी म्हणजे भारतीय जनता पक्षाने शिंदेंचा मुख्यमंत्रीपदावरचा हक्क सुद्धा नाकारलेला आहे हे लक्षात घ्या मी काय सांगतो हे नीट ऐका जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शिंदेकडे मुख्यमंत्रीपद जाणार नाही हे उघड आहे पण जर महायुतीचं सरकार आलं तरीसुद्धा शिंदे मुख्यमंत्री बनणार नाहीत आजपर्यंत आपल्याला देवेंद्र फडणवीस काय सांगत होते आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढणार आहेत आता फडणवीस यांची भाषा हळूहळू बदलत चालली आहे ते म्हणत आहेत आम्ही शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतोय पण मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय आमचे वरिष्ठ निवडणुकीनंतर घेतील जर महायुती जिंकली तर शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत एक वेळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील किंवा भाजपवाले दिल्लीहून कोणाला तरी पाठवतील किंवा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या एका नेत्याला मुख्यमंत्री करतील पण कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत आत्ता जे शिवसेनेत बंडखोरी करून किंवा गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळालं आहे ते पहिलं आणि नजीकच्या काळात शेवटचं मी नजीकचा काळ असं अशासाठी म्हणतो आहे की दहा वर्षांनी काय होईल आपण सांगू शकत नाही राजकारणामध्ये राजकारणामध्ये तीन महिन्यांनी काय होईल हे सांगू शकत नाही सहा महिन्यांनी काय होईल सांगू शकत नाही तर पाच दहा वर्षाची काय गोष्ट त्यामुळे आत्ता जे शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं आहे आणि त्यांनी अडीच वर्ष एन्जॉय केलं आहे ते पुरेसं आहे निवडणुकीनंतर महायुती आली तर शिंदे मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीत होत नाहीत मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार भाजप हा मोठा भाऊ आहे हे लक्षात ठेवा हे वारंवार अमित शहा शिंदे आणि अजित पवारांना आहेत आणि हे भाजपसाठी आज म्हणणं अशासाठी महत्त्वाचं आहे की जर शिंदे मुख्यमंत्री होणार असं सांगून भाजपने शिंदेंच्या चेहरावर निवडणूक लढवली तर भारतीय जनता पक्षाचे नाराज कार्यकर्ते निवडणुकीत मैदानात उतरणार नाहीत पक्षाचं मन लावून काम करणार नाही ही भीती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते आहे की आपण जरी ही युती केली असली तरी शिंदेंच्या शिवसेनेबद्दल भाजप कार्यकर्त्यांना किंचितही प्रेम नाही आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल तर तिरस्कार आहे त्यामुळे जर शिंदेंचा चेहरा अजित पवारांचा विषयच येत नाही सोडूनच द्या पण शिंदेंचा चेहरा आपण मुख्यमंत्री म्हणून वापरला तर सगळंच Uh, केरात जाईल काहीही फायदा होणार नाही भाजपचे कार्यकर्ते अधिक नाराज होतील आणि निवडणुकीपासून दूर राहतील अशा परिस्थितीत भाजपला दोन हजार एकोणीस इतक्या जागा मिळणं तर सोडाच पण साठ सुद्धा जागा मिळणार नाही असा निष्कर्ष या निरीक्षकांनी मांडला तेव्हापासून ही चक्र वेगाने फिरायला लागली आणि मुख्यमंत्रीपदाची चर्चा आता नको ती आपण निवडणुकीपर्यंत निवडणुकीनंतर करू असं अमित शहा म्हणायला लागले याचा अर्थ काय होतो तुम्हाला कळत असेल मित्रो याचा अर्थ असा होतो की शिंदेच्या जागा तर भाजपने खेचल्याच आहेत पण मुख्यमंत्रीपदावरचा दावासुद्धा उद्ध्वस्त केला आहे मुख्यमंत्रीपदसुद्धा पळवून लावलेलं आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे भाजपची ही जुनी परंपरा आहे की मित्रपक्षांचा उपयोग संपला की त्यांना केरा फेकून द्यायचं अजित पवार त्यांच्याबरोबर असले तरी भाजपला त्या हे माहिती आहे की अजित पवारांचा उपयोग आता संपलेला आहे त्यामुळे त्यांना ठेवलं आहे त्यांनी काजेस्तो बरोबर पण त्यांना फारशी किंमत देत नाही आहेत शिंदेही बरोबर आहेत पण शिंदेंना हळूहळू हळू असं कापता कसं येईल हे बघतायत शिंदेंच्या जागा आता कापल्या मुख्यमंत्रीपदावरचा दावा कापला त्यामुळे पुढे काय शिंदेंची अवस्था होणार आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता राजकारण हे भयंकर निर्दय असतं त्यामुळे ज्या शिंदेंना ते अडीच वर्ष सांभाळत होते त्या शिंदेचं मुख्यमंत्रीपद सुप्रीम कोर्टातल्या खटल्यामुळे जाईल असं वाटल्याबरोबर भाजपने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना जवळ केलं नंतर शिंदेंचं काही मुख्यमंत्रीपद जात नाही असं लक्षात आल्यावर सुप्रीम कोर्टाच्या कृपेनेच अजित पवारांना दूर रेटलं मग अजित पवार त्यांना नकोसे झाले पण आता जवळ केल्यावर पुन्हा जर सोडून दिलं तर आपलीच बदनामी होईल म्हणून त्यांना ठेवलं आहे आता जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करा आणि मग निवडणुकीनंतर शिंदे आणि अजित पवारांचं काय करायचं हे आपण बघू असं भाजपचं प्लॅनिंग चाललेलं आहे अशी त्यांची रणनीती चाललेली आहे त्यामुळे शिंदेनी गेली अडीच वर्ष जी सत्ता उपभोगलेली आहे तीच त्यांच्या वाट्याला येणार पुढे काय होणार आपण आज सांगू शकत नाही निवडणुकाच्या निकालानंतरही म्हणजे तेवीस तारखेनंतरही महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं उद्धव ठाकरेंची लोकप्रियता इतर नेत्यांपेक्षा अधिक आहे महाविकास आघाडीच्या सरकारला लोक अधिक मार्क देत आहेत त्यामुळे महाविकास आघाडी अजून एक चार पावलं पुढे असं आपण म्हणू शकतो